समजले. आज आम्ही कोंडी ग्रामस्थ छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतो की जोपर्यंत मराठा आरक्षणाला आतून विरोध करणारे, मराठा समाजाचा द्वेष करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, तोपर्यंत त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला किंवा यांच्या पक्षाशी युती करून उभे राहणाऱ्या उमेदवारांना आम्ही कोंडी ग्रामस्थ कधीही मतदान करणार नाही. एक मराठा, एक मराठा, जीतेंगे लढेंगे, जीतेंगे लढेंगे, आरक्षण आमच्या हक्काचा, आरक्षण आमच्या हक्काचा, मराठा समाजाला 50% ओबीसी प्रवर्गातून आरक्षण. जय जिजाऊ. आज आम्ही कोंडी ग्रामस्थांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून शपथ घेतली की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय संपत नाही आणि जोपर्यंत भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत भाजपला आणि त्यांच्या कुठल्या मित्रपक्षाला आम्ही मतदान करणार नाही किंवा कुठलंही सहकार्य करणार नाही. कारण आत्तापर्यंत तिसरी वेळ ही मराठा समाजाला फसून याची की इलेक्शनच्या तोंडावर आरक्षण देणे आणि इलेक्शन संपल्यानंतर त्यांचाच व्यक्ती जाऊन त्याच्यावर याचिका निर्माण करणे ही आता मराठा समाज शाणा झालेला आहे, हुशार झालेला आहे. ही त्यांचं आता जी फसवण्याचं कारण जे आहे ती त्याला बळी पडणार नाही. मराठा समाजाला 50% ज्या हातून मराठा OBC मधूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोंडी ग्रामस्थ आम्ही सर्वजण मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहोत.